समुद्र कोणी कोणी पाहिला आहे? या व्यतिरिक्त तुम्ही टीव्हीवर पिक्चर मध्ये समुद्र कोणी कोणी पाहिले? म्हणजे सगळ्यांना समुद्र म्हणजे काय माहिती आहे नक्की? डोळ्यासमोर समुद्र म्हणलं की अथांग असा पाण्याचा जलाशय असा आपल्याला दिसतो की नाही? मग आता या समुद्राविषयी थोडी शास्त्रीय माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर या पृथ्वीवर आपल्याला माहिती कुठले कुठले महासागर आहेत? समुद्र आपण आणखी खूप छोटं झालं, समुद्र हा प्रकार त्याचाच भाग झाला, परंतु आपण महासागरापासून सुरुवात करू. कुठले कुठले महासागर तुम्हाला माहिती आहे? हिंदी महासागर, प्रशांत महासागर, प्रशांत महासागर, आणखी प्रशांत महासागर, पॅसिफिक महासागर एकच, आणखी अटलांटिक महासागर, व्हेरी गुड. हे तीन महासागर आहेत बरोबर. या तीन महासागरामध्ये दिसतात का यात? एक उपग्रहाचं छायाचित्र आहे, सॅटेलाइट इमेज आहे. त्या इमेज मध्ये आपल्याला निळ्या रंगाने दाखवलेला हा सगळ्या समुद्राचा ओशनचा भाग आहे. मध्ये जे दिसतात दोन भूभाग पिवळ्या रंगाचे, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, आणि या बाजूला आफ्रिका आहे बरोबर ना, आफ्रिका आणि युरोप. आपण जरी म्हटलं की अटलांटिक महासागर वेगळा आहे, पॅसिफिक महासागर वेगळा आहे, हिंदी महासागर वेगळा आहे, परंतु हे एकमेकांना जोडले गेलेत का? खाली पाहिलं सगळे एकच दिसते ना आपल्याला, म्हणजे ते एकमेकांना जोडलेले सुद्धा आहे. त्याचबरोबर भूमध्य समुद्र आपल्याला माहिती आहे, तो सुद्धा अटलांटिक महासागराला जोडलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरचे हे जे सगळे महासागर आहेत, त्यातले बरेचसे महासागर आहे, तीन महासागर तर एकमेकांना जोडलेले सुद्धा आहे. त्यात सगळ्यात जास्त कुठल्या समुद्राला सगळ्यात क्षेत्रफळ जास्त कुठल्या याचं आहे? सगळ्यात मोठा महासागर पॅसिफिक महासागर. ही बेसिक माहिती आपल्याला सगळ्यांना असते. आता त्याच्या थोडं पुढं जाऊन आपण बघूया पृथ्वीच्या उत्पत्तीपासून बघूया, तर हे महासागर कसे तयार झाले याच्या अगोदर आपण थोडंसं पृथ्वीबद्दल माहिती घेऊया. पृथ्वीची ज्यावेळेस उत्पत्ती झाली त्यावेळेस सुरुवातीला ती काय होती? वायुरूप अवस्थेमध्ये होती. हळूहळू हळूहळू ती थंड होत गेली आणि थंड होत असताना ती कशा तिचं रूपांतर झालं? द्रवरूप अवस्थेमध्ये झालं. आणि द्रवरूप अवस्थेमध्ये घनरूप अवस्थेमध्ये आलं. घनरूप अवस्थेमध्ये येत असताना तिचं बाह्य कवच तयार झालं. पृथ्वीचं आउटर जे त्याचं कवर आहे ते तयार झालं. त्याला आपण काय म्हणतो? भूपृष्ठ किंवा भूकवच, भूकवचाची निर्मिती झाली. परंतु आतमध्ये हळूहळू गेला तर प्रावरणाचा भाग येतो, मॅन्टल त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, क्रस्ट, त्यानंतर मॅन्टल, आणि सगळ्यात आतमध्ये शेवटी काय? कोर आहे. तशी रचना तयार झाली. त्यातला आपला संबंध कशाशी? आता समुद्र म्हटलं की आउटर क्रस्ट जे आहे, बाहेरचा जो भाग आहे त्याच्याशी संबंध आहे. आता हे जे बाहेरचं जे कवर आहे हे दोन प्रकारच्या प्रकारचं बनलेलं आहे. एक भूखंडांचं आवरण ते आहे आणि समुद्र तळाचं एक आवरण आहे. म्हणजे जे आपण म्हटलं इथं, तर जे सगळ्यात वरचं आवरण आहे भूखंडांचं ते खूप पातळ आहे. त्या मानाने समुद्राकडचं जे आहे ते थोडं ठीक आहे, जरा जाड आहे. अशी जी दोन जी लेयर्स आहेत, या दोन लेयर्स मिळून आपल्याला भूकवच तयार झालेलं दिसून येतं. आणि घनतेनं जी गोष्ट जास्त घनता ज्याची आहे ते केंद्रस्थानी आहे, त्याच्यावर कमी घनतेचे पदार्थ हळूहळू होत. जसं आपण पाण्यात लाकूड टाकलं की लाकूड तरंगतं बरोबर, तसंच लाकडाची घनता कमी असल्यामुळे, पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतं. तसंच या ठिकाणी हे जे वेगवेगळे थर झालेले आहेत पृथ्वीचे, त्यामध्ये सगळ्यात बाहेरचा थर जो आहे त्याची घनता खूप कमी आहे. म्हणजे 2.3 वगैरे त्याची घनता आहे आणि आपल्या पृथ्वीच्या केंद्रभागी जवळजवळ ती 13.3 इतकी वाढत गेलेली आहे. आणि हे जे तरंगणारे खंड आहेत, ज्याला आपण आज कॉन्टिनेंट्स असं म्हणतो, खंड आहेत, त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण आहे? ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम.
तर या कॉन्टिनेंटच्या ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची पातळी दिसते, समुद्राच्या पाण्याची पातळी, सी लेवल त्याला म्हटलं जातं, त्याच्यावरचा जो भाग आहे तो सगळ्यात लाईट मटेरियलचा आहे, सगळ्यात कमी घनतेचा आहे. आता हे सगळं बघत असताना पृथ्वीचं कवच तयार झालं. मग पृथ्वीवर हे महासागर कसे तयार झाले, समुद्र कसे तयार झाले, तर पृथ्वी ज्या वेळेस थंड होत होती तिचं कवच तयार होत होतं. हे कवच तयार होत असताना काय झालं की त्याच्यामध्ये वॉटर वेपर होते, पाणी होतं, त्यानंतर नायट्रोजन होतं, कार्बन डायऑक्साईड होतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड होतं, त्याचबरोबर क्लोराईड्स होते, की जे क्लोराईड्स आपण ज्याला म्हणतो की ज्यामध्ये NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड मिठाचं प्रमाण त्यामध्ये जास्त होतं. आणि तेच आज आपण बघतो की समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम क्लोराईड, खारं पाणी आहे समुद्राचं. तर हे सगळं मटेरियल त्यावेळेस पृथ्वीच्या भोवती पृथ्वीचं जे कवच तयार होत होतं त्यावेळेस थंड होत असताना वातावरणामध्ये बाहेर फेकलं जात होतं, बाहेर येत होतं. व्हॉलाटाईल्स म्हणलं म्हणजे ते एका ठिकाणी न थांबणारे, बाहेर निघून उडून जाणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या उडून जाणाऱ्या गोष्टी त्यामधनं बाहेर पडत होत्या पृथ्वीमधनं. आणि त्यानंतर जसजसं आणखी थंड होत गेलं, पृथ्वीचं तापमान कमी कमी होत गेलं, तसतसं हे पृथ्वीचं कवच तयार झालं, त्यानंतर प्रावरण तयार झालं, गाभा तयार झाला. आणि सगळ्यात जास्त घनतेचे पदार्थ मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केंद्राकडे खेचले गेले, आणि कमी घनतेचे पदार्थ त्याच्या भोवती, त्याच्यापेक्षा कमी घनतेचे त्याच्यावरती, असं एक घनगोल तयार झाला. ही प्रोसेस चालू असताना हजारो वर्ष, लाखो वर्ष, साधारण आपली पृथ्वीची उत्पत्ती 4.5 ते 5 अब्ज वर्षापूर्वी, किती, 4.5 ते 5 अब्ज वर्ष. आणि ह्या प्रोसेसमध्ये हे सगळं होत असताना आत्तासुद्धा काही ठिकाणी आपण पाहतो की ज्वालामुखीचे उद्रेक होत आहे, व्हॉल्कॅनोज मधनं तप्त असा लावारस बाहेर येतो. महालावारस हळूहळू थंड होतो, पण लावारसाबरोबर नुसतं लावारस बाहेर येत नाही, तर अंतर्गत भागामधनं असणारी पाण्याची वाफ, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, वेगवेगळे वायूसुद्धा त्यातनं बाहेर पडतात. आणि हे सगळे वायू कुठं सोडले जातात, वातावरणामध्ये. तुम्ही वातावरणामध्ये कशाचं प्रमाण जास्त होतं, कार्बन डायऑक्साईड. आता कशामध्ये, आता हळूहळू काय झालं, आता सध्याच्या वातावरणामध्ये कुठल्या वायूचं प्रमाण सगळ्यात जास्त, कोणाला सांगताय? आता पृथ्वीभोवती आपलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त वायू कुठला आहे, कुठल्या वायूचं प्रमाण जास्त आहे, नायट्रोजन. व्हेरी गुड. तसा हा सगळा पृथ्वीच्या थंड होण्याचा, त्यानंतर हळूहळू त्याचं कवच तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये, द ओशन्स आर फॉर्म्ड ॲज सून ॲज द अर्थ कूल्ड इनफ फॉर वॉटर टू बिकम लिक्विड. म्हणजे अगोदर पाणी कुठल्या स्वरूपामध्ये होतं, वॉटर वेपरमध्ये होतं, म्हणजे बाष्प स्वरूपातलं पाणी. पृथ्वी एवढी थंड झाली की त्या बाष्पाचं रूपांतर जलकणांमध्ये झालं किंवा पाण्यामध्ये झालं, लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे द्रवरूप अवस्थेमध्ये हे जे वातावरणामध्ये साठून राहिलेलं पाणी ज्यावेळेस द्रवरूप अवस्थेमध्ये आलं त्यावेळेस ओशन्स फॉर्म झालं. म्हणजे त्यावेळेस जे खळगे होते त्या खळग्यांमध्ये काय झालं, हे पाणी साठलं गेलं. हे किती, 4 बिलियन इयर्स, 4 कोटी वर्षापूर्वी साधारणतः. The oldest rock on the earth's surface is 3.8 billion years. 3.8 billion years हा सगळ्यात आपल्याकडचा, म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीचं कवच तयार होत होतं त्यावेळेसचा खडक आपल्याला त्यावेळेसचा तयार झालेला असतो. आता हे गॅसेस कसे बाहेर पडले बघा वातावरणामध्ये. ही जी सगळी बाय प्रोडक्ट आहेत, म्हणजे खालच्या ह्याच्यामधनं बाहेर लावारसाबरोबर बाहेर पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आता हे कसे बाहेर पडतात. ॲज द अर्थ वॉर्म्ड अँड पार्शली मेल्टेड, वॉटर लॉक्ड इन द मिनरल्स ॲज हायड्रोजन अँड ऑक्सिजन वॉज रिलीज्ड अँड कॅरीड टू द सर्फेस बाय व्हॉल्केनिक वेंटिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे या ठिकाणावरनं आपल्याला ज्वालामुखीच्या उद्रेकातनं पृथ्वीच्या अंतर्गत भागात जो पाण्याची वाफ वगैरे होती
ती याच्याबरोबर बाहेर पडते आणि ती वातावरणामध्ये सोडली जाते. अशा पद्धतीने बघा, आपल्याला कुठे वॉल्केनिक इरप्शन वगैरे होणार असेल तर अशा पद्धतीच्या त्यातनं फ्युम्स वगैरे किंवा धूर बाहेर येताना दिसतो. आणि मग जसं पृथ्वीचं कवच, पृथ्वीचं बाह्य आवरण तयार झालं, मग पृथ्वीभोवती वातावरणाची निर्मिती सुरू. आता हे वातावरण पण का माहिती करून घ्यायचं आहे आपल्याला, तर याचा संबंध आपला पुन्हा आजचं जे वातावरण आहे, आपण आज जे हायड्रोलॉजिकल सायकल बघतो, पृथ्वीवर असणारं जलचक्र, या जलचक्राचा संबंध समुद्राशी आहे, या जलचक्राचा संबंध वातावरणाशी आहे. म्हणून हे पृथ्वी जशी निर्माण झाली तशी त्याच्याबरोबर या बाहेरच्या वातावरणाची कशी काय निर्मिती झाली, तर चार टप्प्यात झाली. सुरुवातीचे जे काही गॅसेस होते काही, ते हळूहळू सूर्याच्याकडनं येणाऱ्या उष्णतेमुळं किंवा त्यांच्या वातावरणामध्ये ते निघून गेले. त्यानंतर एक्झलेशन फ्रॉम मोटन सरफेस, व्हॉल्कॅनिक वेंटिंग, त्यानंतर बंबार्डमेंट फ्रॉम आयसी कमेट्स, म्हणजे पृथ्वीवर त्यावेळेस उल्कापात पण होत होते, त्या उल्कापातामधनं काही गोष्टी आल्या, पृथ्वीच्या अंतर्गत भागातनं काही बाहेर पडलेल्या आहेत. त्यानंतर स्टेडी ॲडिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन क्लोराईड, अमोनिया अँड मिथेन फ्रॉम, हे सगळे गॅसेस त्यातनं बाहेर पडत होते. त्यातले जे हलके होते ते वातावरणाच्या बाहेर निघून गेले, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर निघून गेले. आणि आज आपल्या वातावरणामध्ये आपण पाहिलं प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि मग बाकी इतर गॅसेस शिल्लक राहिले. त्यामधलं आपल्याला माहिती आहे की ही जी आपण हायड्रोलॉजिकल सायकल आपण पाहतो म्हणजे जलचक्र, या जलचक्रामध्ये काय, पाणी तीन स्टेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठल्या कुठल्या स्टेजेसमध्ये, घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप अवस्थे. घनरूप अवस्थेमधलं पाणी म्हणजे काय, बर्फ, बर्फ, बर्फ. वायुरूप अवस्थेतील पाणी म्हणजे बाष्प. आणि द्रवरूप म्हणजे आपण जे पाहतो पाणी जलाशयांमधनं, नद्यांमधनं वाहणार. पृथ्वीवर हे सगळं जे पाणी आहे त्याचं साधारणतः बजेट ठरलेलं आहे, किती पाणी आहे ते कमी होत नाही, जास्त होत नाही, थोडंफार त्यांच्या कंडिशन्समध्ये फरक होतात. म्हणजे गॅशियस स्टेटमध्ये असेल तर, म्हणजे बाष्परूप अवस्थेमध्ये असेल तर कदाचित पाऊसच पडला नाही तर ते द्रवरूप अवस्थेमध्ये कमी राहील. जसं आपण म्हणतो दुष्काळ आहे, पण दुष्काळ आहे याचा अर्थ पृथ्वीवरचं त्या भागातलं पाणी संपलंय का, ते कुठेतरी वातावरणामध्ये कुठल्या तरी स्टेजमध्ये ते आहे. त्यानंतर द प्लेसेस वेअर वॉटर रिसाइड्स आर कॉल्ड रिझर्वॉयर्स. मग हे सगळं पाणी कुठेतरी गोळा होतं त्याला आपण काय म्हणतो, जलाशय, रिझर्वॉयर्स म्हणजे जलाशय. हे पाणी एका जलाशयातनं दुसऱ्या जलाशयाकडे कायम जात असेल, म्हणजे नद्यांच्या माध्यमातून असेल किंवा काय. आता ही डायग्राम जर बघितली आपण तर हे समुद्र आहे, या समुद्रामधल्या पाण्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन म्हणजे काय होतं, बाष्पीभवन. बाष्पीभवन होऊन वाफ वर जाते, कंडेन्सेशन, सांद्रीभवन होतं, सांद्रीभवन होऊन प्रेसिपिटेशन, पाणी पावसाच्या स्वरूपात पडतं. काही वाऱ्यामुळे ते ढग पुढं नेले जातात वर, उंचीवर जसजसे ते जातील तसतसं त्यांचं कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन झाल्यानंतर प्रेसिपिटेशन होतं आणि आपल्याला जमिनीवर पाऊस पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथं त्याला साठण्यासारखी जागा आहे त्या ठिकाणी ते पाणी साठतं. आपण त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, तलाव, त्यानंतर तळी किंवा सरोवरे, या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून ते साठलं जातं. नद्यांच्या माध्यमातून ते पर्वतांच्या उतारावरनं पुन्हा वाहत वाहत हळूहळू कुठेही मिळतं शेवटी समुद्राला. आणि ही एक सायकल कम्प्लीट होते, एक जलचक्र पूर्ण होतं. तर ह्यासाठी आपल्याला समुद्र माहिती असणं गरजेचं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आपल्याला माहिती असेल तर पाण्याचा साठा असेल तर बाष्पीभवन होईल. आणि त्यासाठी हा जो साठा आहे तो प्रचंड प्रमाणात कुठं आहे, समुद्रामध्ये आहे. ओके, आता एक समुद्राच्या पाण्याचा आपण विचार करू, पृथ्वीवर किती पाणी आहे. समजा आपण असं गृहीत धरलं की एक बॅरल भरून पाणी आहे, त्यात 55 गॅलन पाणी आहे.
तर हे पृथ्वीवरचं टोटल सगळं पाणी आहे. आणि यामधलं हे पाणी एका बाथटबमध्ये बसेल इतकं पाणी कुठे तर ते पृथ्वीवर याच्या स्वरूपामध्ये आईस ओशनमध्ये आणि सी आईसमध्ये जे महासागरांमध्ये आहे म्हणजे जवळजवळ यातलं किती 53 जवळजवळ 97% पाणी हे समुद्रात आहे पृथ्वीवरचे. बरं आहे ना 3% काय काय पा आईस कॅप्स आणि ग्लेशियर्स आपण पाहतो की हिमाच्छादित जी पर्वत शिखरं आहेत किंवा हिमनद्या आहेत या हिमनद्यांमध्ये साठलेलं पाणी आहे हे सगळं याच्यामध्ये आहे. आणि पृथ्वीवर जमिनीत झिरपणारं प्राणी पाणी किती आहे एक बादली. यातनं एक बादली पाणी काढलं की तेवढं पाणी हे आज पृथ्वीवर आपल्याला भूजल स्वरूपामध्ये आहे ते आपण मग बोरवेलनी विहिरी खणून पाझर तलावांच्या मार्फत अशा पद्धतीने काढत असतो. आणि त्यानंतर हे जे आहे हे तुम्हाला स्वच्छ पाण्याचे जे आहे फ्रेश वॉटर लेक्स ते एक ग्लासभर पाणी साधारण असं गृहीत धरा. त्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला सगळ्यात सरफेस लेक आणि इनलँड सी म्हणजे जे चारी बाजूनी ज्याला जमिनीने वेढलेलं आहे असे समुद्र जे छोटे छोटे आहेत त्यामध्ये असणारं पाणी. स्प्रिंग म्हणजे झऱ्यांच्या स्वरूपात बाहेर पडणारं पाणी किती सॉइल मॉइश्चरच्या मध्ये असणारं जे पाणी ते एका सिरिंजमध्ये भरेल एवढं आहे. एक ॲटमॉस्फिअरमध्ये किती आहे त्यातलं पाणी ते एका ह्या गॅलनमधनं आपण एक ड्रॉपलेटमध्ये डोळ्यात टाकतो ड्रॉप औषधाचं त्या ड्रॉप एवढं पाणी जर यातनं काढलं तर तेवढं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि नद्यांमध्ये आपण जे पाहतो की नदी आपले जीवन आहे वगैरे या तर या नद्यांचं पाणी म्हणजे काय सुईच्या होल असतं ना एखाद्या सुईचं मागचं होल दोरा होत होते त्याच्यात जेवढं पाणी येईल तेवढं पाणी नद्यात म्हणजे असं गृहित धरलं तर एका बॅरलमध्ये तर घातलं तेवढंसं पाणी कशात आहे नदीमध्ये आहे. अक्षर आता हा जो पृथ्वीवरचा आपण बघितलं की टोटल परसेंटेज यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे तर सगळ्यात कमी 0.001% फक्त पाणी नद्यांच्या मध्ये आहे. सगळ्यात जास्त 97.24 समुद्र आणि महासागर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ते परसेंटेज आपण जर काढलं तर आपल्याला ते लक्षात येईल. आता समुद्रामध्ये हे जे एवढं असताना खारं पाणी कसं काय झालंय पाऊस पडल्यानंतर जमिनीवर पाणी पावसाचं पडतं ते सगळं गोडं पाणी असतं फ्रेश वॉटर आपण ज्याला म्हणतो द सी बिकम सॉल्टी बिकॉज ऑफ केमिकल्स लीच्ड फ्रॉम द रॉक्स ऑफ द क्रस्ट प्लस सम वोलाटाईल केमिकल्स हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड हायड्रोजन रिलीज फ्रॉम द अर्थ इंटिरियर बाय द व्हॉल्केनोज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खडकांमध्ये क्षार असतात सगळं पाणी भूमिगत पाणी किंवा भूपृष्ठावरनं वाहणारं पाणी ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रदेशातनं वाहत असतं खडकांवरनं वाहत असतं त्या खडकांमध्ये जे क्षार विरघळतात पाण्यामध्ये ते सगळे क्षार कुठे आणून टाकले जातात समुद्रामध्ये आणून टाकले. आणि हे प्रोसेस वर्षानुवर्ष चालू आहे आज नाही. मग हे होत असताना काय होतंय पाण्याचं ज्यावेळेस बाष्पीभवन होतं समुद्राच्या पाण्याचं त्यावेळेस क्षारांचं होतं का क्षार निघून जातात का वर मग ते क्षार कुठं राहतात पाण्यातच राहतात. म्हणजे आजता काय पृथ्वीवरनं जे ज्या वेळेस पाणी आणलं गेलं समुद्रामध्ये त्या त्यावेळेस त्याच्याबरोबर जे क्षार आलेले आहेत ते कुठं राहिले समुद्रामध्ये. आणि त्यामुळे समुद्राचं पाणी हे वर्षानुवर्ष क्षार त्याच्यामध्ये साचून 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 खारट झालेलं आहे. लक्षात येतं का काही जण म्हणतात की कदाचित ज्यावेळेस समुद्र तयार झाले त्यावेळेसच ते पाणी खारं होतं असं त्यांचं म्हणण्याचं कारण काय आहे तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळेस ते पृथ्वीचं आवरण तयार झालं त्यावेळेस वातावरणामध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा पाणी H2O होतं सोडियम वगैरे तर त्यामधनं काही क्षार आले आणि त्याच्याचबरोबर काही जे
रॉक्स तयार झाले होते नवीनच, त्याच्यावर पाणी पडल्यामुळे त्याच्यामध्ये काही क्षार विरघळले त्यातले आणि ते त्यामध्ये राहिले. म्हणजे ज्या ठिकाणी खडकांचं विदारण झालेलं आहे त्या सगळ्यात विदारित झालेल्या खडकांमधनं त्या ठिकाणी पाणी त्यांना क्षार त्यांना मिळाले आणि ते समुद्र खारे झाले. The composition of the sea salt has been about the same for about 1 billion years. हे दशको एक दशकोटी वर्षापर्यंत 10 कोटी वर्षापर्यंत पासून ते आता जेवढे आहेत क्षार पाण्यामध्ये ते आहेत. That is because the balance exists between inputs of salts mainly by rivers and output mainly by sediments. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्यानं ते पाणी येते पण ते क्षारांच्या स्वरूपात खाली डिपॉझिट होते सेडिमेंटच्या स्वरूपात, त्यामुळे ते मेंटेन होते. आत्ताचे जे समुद्र आहेत ते 3.8 billion इयर्स ॲगो तयार झालेले आहेत. त्यावेळेसची कॉम्पोजिशन आजची कॉम्पोजिशन तशीच होती. त्यानंतर त्यामध्ये लाईफ सुरू झालं समुद्रामध्ये. म्हणजे अगोदर फक्त त्या ठिकाणी पाणी क्षारयुक्त पाणी होतं, हळूहळू त्यामध्ये लाईफ तयार झालं. आणि जर आपण हा सगळा त्याचा इतिहास बघायचा झाला तर साधारणतः 4.5-5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी उत्पन्न झाली. आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही. आता आपण प्रत्यक्ष या पृथ्वीवरच्या या समुद्राच्या किंवा महासागरांच्या वितरणाविषयी बघूया की हे जे महासागर तयार झालेले आहेत, सगळ्यांना माहिती पृथ्वीवर किती पर्सेंट पाणी आहे. जवळजवळ पृथ्वीचा सगळ्या पृष्ठभागाचा विचार केला तर 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. त्या 71% जो पाण्याचा भाग व्यापलेला गेलेला आहे त्याच्यातले 97% पाणी हे समुद्रामध्ये आहे आणि बाकीचं उरलेलं 3% इतर याच्यामध्ये आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं की ॲक्च्युली जे अटलांटिक पॅसिफिक आणि हिंदी महासागर आहेत हे एकच वॉटर बॉडी म्हणजे एक संध आहेत, त्याचे आपण वेगवेगळे भाग पाहतो. हे 3 महत्वाचे आहेत आणि आर्क्टिक आणि सदर्न आर्क्टिकचा जो भाग आहे, साऊथचा जो दक्षिण ध्रुवाकडचा भाग आहे तो एक भाग आहे. पॅसिफिक हा त्यातल्या त्यात लार्जेस्ट आहे, सगळ्यात मोठा हा पॅसिफिक महासागर आहे. द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द पॅसिफिक ओशन इज ग्रेटर दॅन द अटलांटिक अँड इंडियन ओशन. अटलांटिक इंडियन ओशनचा एरिया एकत्र केला त्याच्यापेक्षाही जास्त पॅसिफिक ओशन आहे मोठा. आणि समुद्र म्हणजे काय तर त्याचा एक पार्ट झाला. सी इज अ पार्ट ऑफ ओशन दॅट इज नियरली सराउंडेड बाय वॉटर. त्यानंतर मेडिटेरेनियन, आर्क्टिक अँड ब्लॅक सी आर रिअली अ पार्ट ऑफ अटलांटिक ओशन. आपल्याला माहिती आहे अटलांटिक ओशनचेच हे काही भाग आहे. ही वॉटर सायकल आपण म्हणतो. हा फार इंटरेस्टिंग भाग आहे जर आपण विचार केला याचा. हा जो ग्राफ काढलेला आहे याला हिप्सोमेट्रिक कर्व असं म्हणतात. हा ग्राफ काय दाखवतो तर हा समुद्राच्या पातळीला असणारा लाईन जी आहे ही सी लेवल आहे आणि ही समुद्रापासून इथपासून इथे काय आपण मोजतो, खोली मोजतो आणि इथून वर जमिनीची काय मोजतो, उंची मोजतो. म्हणजे ही लाईन काय मध्य आहे म्हणून ती झिरो. समजा आपण इथं समुद्राच्या बरोबर किनाऱ्याला उभा आहोत म्हणजे आपली हाईट आपण किती उंचीच्या भागावर उभा आहोत, झिरो. बरोबर पाणी आपल्या पायाला लागतंय समुद्राच्या लाटांचं म्हणजे आपण किती हाईटला आहोत, शून्य. शून्य. आता या शून्य हाईट पासून जसं आपण जमिनीला वर डोंगराकडे जाऊ तसं आपण उंची मोजत जातो आणि जसं पाण्यात जाऊ तसंशी काय करत जातो, खोली मोजत जातो. आता हा जर विचार केला तर पृथ्वीवर हा सगळा समुद्र पृथ्वीचं 100% क्षेत्रफळ धरलं तर यातला हा एवढा भाग म्हणजे जवळजवळ 97% भाग हा कशाचा आहे, समुद्राचा. आणि उरलेला फक्त हा एवढा भूभाग कशाचा आहे, जमिनीचा. आणि त्यामध्ये सुद्धा पहा की हा जो एवढा भाग आहे हा सगळा जवळजवळ 2000 मीटरपेक्षा कमी उंचीचा आहे. एवढा सगळा भाग हा 1000 मीटर एवढा उंचीचा. ही 840 मीटर उंचीमध्येच बराचसा जमिनीचा भाग आलेला. उरलेला हा सगळा उंच प्रदेश आहे. सगळ्यात जास्त उंचीचं शिखर कुठलं आहे आपलं पृथ्वीवरचं, माउंट एव्हरेस्ट. त्याची उंची 8844 ती इथे या इथपर्यंत आहे.
पण समुद्राची खोली जर बघितली आपण किती आहे पाहत ना, इथपर्यंत म्हणजे जवळजवळ 9,000 मरियाना करता तुम्हाला माहिती आहे 11,000 मीटर त्याची खोली आहे जवळजवळ. म्हणजे विचार करा की पृथ्वीवर जेवढा माउंट एव्हरेस्ट उंच आहे त्याच्याही पेक्षा खोल काय समुद्र आहे. समजा आपण कट केला इथपासून माउंट एव्हरेस्टचा डोंगर कट केला समुद्र सपाटीपासून आणि तो इथं बुडवला पाण्यात समुद्रात नेऊन काय होईल, तो पूर्ण बुडेल आणि वर आणखी 3,000 मीटर पाणी शिल्लक राहील. बघा किती खोल समुद्र आहे. आणि या समुद्राचा हा जो भाग आहे ह्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून माहितीच नाही आहेत. नेमकं काय आहे तिथे, जीवन कसं आहे, त्याच्या खोलीला तापमान काय असेल, त्या खोलीला सजीव आहेत की नाहीत, त्या ठिकाणची रचना आपल्याला मात्र कळाली कारण आपण आधुनिक उपकरणं वापरतो आहोत. तर अशा पद्धतीनं आपण या ग्राफचा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल. आता हे जे पाणी आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. कुठल्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं त्याचं कशापासून बनलेलं आहे पाणी, त्यामध्ये काय काय आहे, कुठले गॅसेस आहेत, काय आहे, त्यामध्ये क्षार विरघळलेले आहेत मोठ्या प्रमाणात. तर हे सगळे जे क्षार आहेत ते ओशनोग्राफर्स म्हणजे जे समुद्राचा अभ्यास करतात ते शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ऑल नॅचरल एलिमेंट्स त्यामध्ये आहेत, सगळे नैसर्गिक घटक त्यामध्ये आहेत. 85 ते 90 त्यामधले आपल्याला सापडलेले आहेत. ओशन वॉटर इज 96% प्युअर वॉटर, हे 96%. त्यामध्ये काय काय, क्लोरीन 1.9 अँड सोडियम 1.1 मेकअप द नेक्स्ट लार्जेस्ट कॉन्सन्ट्रेशन एलिमेंट्स. सोडियम क्लोराईड इज अ टेबल्स, आपण जे मीठ खातो ते सोडियम क्लोराईड. त्याच्यामध्ये किती पाणी आहे समुद्रामध्ये त्यावरनं त्याची काय क्षारता ठरलेली असते. तर ही जी क्षारता आहे ती त्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये किती क्षार विरघळलेले आहेत यावरनं त्याची क्षारता ठरते. आपल्याला ती मोजता येते, सॅलिनिटी ही मोजता येते. ती पार्ट्स पर मिलियन किंवा दर हजारी किती क्षारांचं प्रमाण आहे अशा पद्धतीनं मोजता येते. साधारणतः सगळ्या समुद्रांचा विचार केला तिथल्या प्रत्येक ठिकाणी क्षारता सारखी नाही, काही ठिकाणी ती कमी आहे काही ठिकाणी जास्त आहे. जसं आपल्याला माहिती आहे डेड सी मृत समुद्राची क्षारता खूप आहे, 400-450 एवढ्या. तर आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेजिंग करायचं, तर ॲव्हरेज क्षारता पाण्याची काढली तर 35 इतकी आहे पर 1,035. म्हणजे काय, 1 लिटर पाण्यामध्ये 35 ग्रॅम तुम्हाला क्षार मिळतात. ते जर आपण पूर्ण इव्हॅपोरेट केलं पाणी तर खाली काय उरेल, 35 ग्रॅम क्षार उरतील. तर अशा पद्धतीनं या पाण्यामध्ये ह्या क्षारांचं प्रमाण असतं. त्या व्यतिरिक्त इतरही काही गोष्टी त्यामध्ये आहेत आणि या गोष्टी कुठनं कुठनं येत आहेत त्याचे सोर्स फक्त मी या ठिकाणी सांगतो की जसं मगाशी म्हटलं की ज्वालामुखीच्या उद्रेकामधून किंवा या ठिकाणी काही नद्यांनी वाहून आणलेला गाळ आहे, काही त्या ठिकाणी किनारपट्टीला भरती ओवटीचं पाणी आत जातं बाहेर येतं त्यामुळं काही गोष्टी निर्माण होतात. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी समुद्रामध्ये येऊन मिळत असतात. आता ही जी क्षारता आहे त्याच्या आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही, पण ही क्षारता आपल्याला सातत्यानं कमी जास्त होताना दिसते वेगवेगळ्या ठिकाणी. त्याची कारणं अनेक आहेत पण त्या कारणांचं आपल्याला आता डिटेल बघायला नको,